सन्सरीका फूड चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आणि आज आपण बघणार आहोत मुग्धाळ हलवा प्रीमिक्स कसं तयार करायचं तर अशा पद्धतीने तुम्ही पीठ तयार करून ठेवलं तर कमी वेळेमध्ये तुमचा मुग्धाळ हलवा हा तयार होईल तर नक्की घरी ट्राय करून बघा चला तर मग सुरू करूया त्यासाठी इथे मी एक वाटीभर मूगडाळ घेतली आहे जर तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये करायचं असेल तर मूग डाळ थोडीशी जास्त घेतली तरी चालणार आहे आता ही मूग डाळ आपल्याला धुवून घ्यायची नाही आहे तर फक्त पुसून घ्यायची आहे स्वच्छ पुसून घ्या आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्यानंतर ही आपण थोडीशी बारीक दळूया जर मोठ्या प्रमाणामध्ये असेल तर तुम्ही गिरणीतून सुद्धा दळून आणू शकता फक्त गिरणीतून दळताना ती थोडीशी आपल्याला रवाळ दळायचे आहे आणि मिक्सरमध्ये बारीक दळायची आहे कारण मिक्सरमध्ये साहित्य लवकर बारीक होत नाही म्हणून अशा पद्धतीने बारीक दळून घ्या आणि गिरणीतून थोडंसं रवाळ दळून आणा तर अशा पद्धतीचं पीठ आपलं छान रेडी झालं आहे आता आपण ते चाळून घेऊया जर त्यामध्ये मुगडाळ राहिली असेल तर ती वर राहील तर अशा पद्धतीने आपण चाळणीमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि ती चाळून घेऊया तर तुम्ही बघू शकता थोडंसं पीठ आपलं छान रवाळ दिसत आहे आणि अशाच पद्धतीचं आपल्याला ते हवं आहे जेणेकरून मुगडाळ हलवा हलवा आहे तो सुद्धा आपला छान रवाळ होईल आता हे पीठ आहे ना हे आपल्याला कमी गॅसवर खमंग असं भाजून घ्यायचं आहे कमी गॅसवरच भाजा जेणेकरून ते छान टिकेल जर तुम्ही हे व्यवस्थित तित भाजलं आणि थंड करून हवाबंद डब्यामध्ये जर ठेवलं तर हे तीन ते चार महिने सहज टिकतं आणि जेव्हा कधी तुम्हाला हलवा बनवायचा असेल तर तो आपण बनवलेला रवा घ्यायचा आहे आणि तुपामध्ये भाजून तुम्ही हलवा बनवू शकता तर आज मी इथे तुम्हाला हलवा लगेचच बनवून दाखवत आहे म्हणून यामध्ये मी सुरुवातीला तूप टाकणार आहे पण जर अशा पद्धतीचं पीठ तुम्ही थंड करून डब्यामध्ये भरून ठेवू शकता तर हे छान हलकं ब्राऊन झालं की यामध्ये तूप टाकूया पण जर तुम्हाला हे स्टोअर करून ठेवायचं असेल तर छान ब्राऊन होऊ द्या आणि मग त्यानंतरच हे तुम्ही गॅस बंद करून घेऊ शकता तर यामध्ये आपण टाकणार आहोत तूप आता मुगडाळ म्हटलं की तूप जरा जास्तच लागतं तर इथे आपण साधारणत हा पाववाटी ते पाऊन वाटी तुपाचा वापर करणार आहोत तर कमी गॅसवर हे आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे ही खूप साधी सोपी पद्धत आहे नक्की घरी ट्राय करून बघा कारण मुग्धाळ हलवा म्हटलं की डाळ ही भिजत घालायला लागते भिजल्यानंतर ती वाटायला लागते आणि ती वाटल्यानंतर तुपामध्ये छान भाजून घ्यावी लागते आणि ती प्रॉपर मुग्धाळ हलव्याची पद्धत आहे पण जर तुम्ही या पद्धतीने हलवा बनवला तर तुम्हाला एक ते दीड तास लागतो आणि अशा पद्धतीने पावडर बनवून जर तुम्ही हलवा बनवला तर कमीत कमी वीस मिनटामध्ये आपला हलवा हा छान तयार होतो तर आपलं पीठसुद्धा छान भाजत आलं आहे तुम्ही बघू शकता तर आपल्याला अजून थोडंसं डार्क हवं आहे तर यामध्ये तुम्ही लगेचच दूध टाकलं तर हलव्याला कलर छान येणार नाही म्हणून अजून आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने कलर आला पाहिजे छान थोडासा डार्क ब्राऊन कलर आपल्या पिठाला आला आहे आणि सुरुवातीचा कलर आणि हा कलर तुम्ही बघू शकता आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत दूध तर दूध हे गरम करून घ्यायचं आणि जेवढं पीठ होतं त्याच्या तीन पट आपल्याला दूध वापरायचं आहे तुम्ही पाण्याचासुद्धा इथे वापर करू शकता पण इथे एक वाटी जर पीठ असेल तर त्यासाठी तीन वाट्या आपल्याला इथे दूध वापरायचं आहे तर यामध्ये थोडीशी सायसुद्धा आली आहे त्यानेसुद्धा खूप छान चव येते म्हणून साय नक्की टाका तर हे छान मिक्स करून घ्या सुरुवातीला आपण दोन वाट्याच दूध टाकलं आहे आता आपण तिसरी वाटी दूध यामध्ये टाकून घेऊया पुन्हा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही पीठ बनवलं तर ते दोन ते तीन महिने सहज टिकतं आणि कधीही तुम्हाला हलवा बनवायचा असेल तर फक्त तुपामध्ये हे छान मिक्स करायचं आणि जसं आपण शिरा बनवतो हलवा बनवतो त्या पद्धतीने आपण हे तयार करून घ्यायचं आहे तर हे छान मिक्स करून घ्या आणि मिक्स झाल्यानंतर आपण यावर झाकण ठेवून देणार आहोत तर कमी गॅसवर आपल्याला हे दोन ते तीन मिनटे छान शिजून घ्यायचं आहे यामध्ये तुपाचा वापर तुम्ही अजूनसुद्धा करू शकता पण मी इथे तुपाचा वापर थोडा कमी केला आहे कारण खूप जास्त तूप जर झालं तर मग हलवा जास्त खाल्ला जात नाही आणि मग मुलं जास्त तो खात नाही म्हणून तुपाचा वापर इथे मी थोडासा कमी केला आहे आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत साखर तर इथे मी पाऊन वाटी साखर घेतली आहे साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता आणि पाववाटी इथे आपल्याला मिल्क पावडर वापरायची आहे तर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर तुम्ही खवासुद्धा वापरू शकता पण मिल्क पावडर किंवा खवा हा नक्की टाका त्याने खूप छान चव आपल्या हलव्याला येते तर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर साखर वापरायची नसेल तर तुम्ही गूळसुद्धा इथे वापरू शकता तर हे छान मिक्स करून घ्या आणि वरून तुम्ही तुपाचा वापर करू शकता एक वाटी जर पीठ असेल तर एक वाटी तुपाचा वापर लागतो पण इथे मी कमीत कमी तूप वापरून केला आहे हे तुम्हाला थोडंसं सा पातळसर जरी वाटत असलं तरी थंड झाल्यावर हे छान घट्ट होईल आणि आपला हलवा हा छान तयार होईल तर तुम्ही बघू शकता आपला हलवा हा छान रेडी झाला आहे तर नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आवडल्यास कमेंट करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू